फॅमिलीसाठी इथे सेफ आहे. विशेष करून नुसता मुलींचा ग्रुप जरी आला तरी कोणत्याही प्रकारचा इथे धोका नाही आहे. मी खाली राहते त्यामुळे त्या बिंधासवरती एकट्या राहू शकतात. हे इथलं वैशिष्ट्य आहे या नंदाई विलाचं. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी सागर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तर मी बऱ्याचदा नवनवीन लोकेशनच्या शोधात असतो आणि त्या लोकेशन्सला असणारे होमस्टेज म्हणा किंवा स्पेशल असे कॉटेजेस किंवा रिसॉर्ट्स आहेत ते मी नेहमी शोधत असतो आणि ते नेहमी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर आज मी काशीद बीचला आलो आहे आणि काशीद बीचपासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर एक खूप चांगली प्रॉपर्टी आणि एक निसर्गाच्या सान्निध्य जिथे तुम्ही आपला वीकेंड किंवा एखादी सुट्टी मस्त एन्जॉय करू शकता अशी एक प्रॉपर्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही आहे नांदाई विलेज. ह्या पूर्ण रिसॉर्टचं नाव आहे नांदाई विलेज. तर हे रिसॉर्ट एकंदरीत कसं आहे आणि इथे असणाऱ्या रूम्स कशा आहेत परत प्लस त्या रूमचे रेट्स आणि ओव्हरऑल बजेट किंवा खाण्यापिण्याचे जे रेट्स आहेत तेही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर जर तुम्ही नेचर लवर असाल आणि असे काही काही वेगवेगळे जे रिसॉर्ट्स आहेत किंवा राहण्याचे ऑप्शन्स आहेत जे हे तुम्हाला ट्राय करायला आवडत असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठी खूप स्पेशल होणार आहे. या रिसॉर्ट्सचे जे ओव्हरऑल डिटेल्स आहेत नंबर म्हणा किंवा इथे कसे पोचाल त्याचे मॅप ह्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सोबतच ह्यांचे फोन नंबर आणि ह्यांचे जे ओनर आहेत त्यांचाही नंबर मी तुम्हाला देईन. तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून इथे ॲडव्हान्समध्ये बुकिंग करू शकता आणि आपला जो टाईम आहे तो इथे खूप चांगल्यारीत्या स्पेंड करू शकता. तर आता जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते नांदाई रिसॉर्टचे प्रीमियम रूम्स आहेत आणि आपल्याला असाल एखादं तर खूप स्पेशल असा हा रूम आहे. तर तो रूम दाखवण्याच्या अगोदर त्या ह्या रूमच्या बाहेरून तुम्हाला एखादा जो व्ह्यू मिळतो तो व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. तर हे त्यांचं गार्डन आहे तर तुम्हाला या गार्डनचा पण ॲक्सेस मिळतो इथे जर तुम्ही रूम बुक केली तर. आणि हा जो प्रीमियम रूम आहे त्या रूमच्या टेरेसवरून मिळणारा हा लुक आहे किंवा हा व्ह्यू आहे. रोड टच प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कारने किंवा एसटी किंवा रिक्षाने इथे खूप इझिली पोहोचू शकता आणि ही जी जागा आहे ती एन्जॉय करू शकता. म्हणजे तुम्हाला एकंदरीत अंदाज आला असेल आजूबाजूचा हा परिसर बघून की किती सुंदर आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यात तुम्हाला राहायचं असेल तर हा एक खूप बेस्ट ऑप्शन आहे. तर मी आता तुम्हाला ही रूम दाखवतो. तर आता या रिसॉर्टबद्दल अजून माहिती द्यायची झाली तर नांदाई रिसॉर्ट हे जे आहे ते मुरुड आणि काशीद या दोन मेन बीचच्या मधोमध आहे. जर तुम्ही इथे बुकिंग केलं तर या दोन्ही बीचचा ॲक्सेस तुम्हाला मिळू शकतो. म्हणजे तुम्ही आयदर काशीद किंवा आयदर मुरुड हे दोन्ही बीच इथे स्टे करून दोन्ही बीच व्हिजिट करू शकता. त्याच्यानंतर जो नांदगाव बीच आहे जो खूप अनटच्ड आणि कमी लोकांना माहिती असलेला बीच आहे तर हा बीच तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. आणि इथून साधारण एक 5 मिनिटाच्या अंतरावर इथे मागेच माझा तो नांदगाव बीच आहे तर हा बीच तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. अलिबागमधले काशीद नागाव किहिम हे खूप वेल नोन बीचेस आहेत आणि बऱ्यापैकी खूप क्राऊडेड असतात तर हा क्राऊड तुम्हाला अवॉइड करायचा असेल आणि एक अनटच्ड आणि खूप कमी क्राऊडेड असणारा एक बीच तुम्हाला एक्सप्लोअर करायचा असेल तर नांदाईमध्ये बुकिंग करून तुम्ही हा बीचही एक्सप्लोअर करू शकता. आणि आता नांदाई ह्या प्रॉपर्टीबद्दल सांगायचं झालं
तर रोड टच प्रॉपर्टी आहे. तुम्ही खूप इझिली कारने किंवा रिक्षाने किंवा अजून एसटीने म्हणा, पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करूनही तुम्ही इथे पोहोचू शकता आणि रोड टच असल्यामुळे तुम्हाला लगेच रोडवर दिसून येतं. त्याच्यानंतर इथे जे ज्या रूम्स आहेत त्या टोटल 9 रूम्स अवेलेबल आहेत. तर 9 एसी किंवा नॉन एसी ह्या बेसिसवर तुम्हाला ह्या रूम मिळू शकतात. खूप प्रशस्त आणि चांगल्या रीतीने मेंटेन केलेल्या ह्या रूम आहेत. तर एका रूममध्ये साधारण 3 ते 4 लोक आरामात राहू शकतात जेवढं मी बघितलं. ज्या मोठ्या रूम्स आहेत त्याच्यामध्ये तर इझिली राहू शकतात. प्लस रूममध्ये तुम्हाला टीव्ही आहे, वायफाय आहे आणि अजून ज्या बेसिक अम्युनिटीज आहेत त्या रूममध्ये दिसून येतात. अजून एक प्लस आणि ॲडेड पॉईंट म्हणजे या रूममध्ये तुम्हाला फ्रीज दिसून येतो. जो होम अलिबागमध्ये तरी मी कुठे बघितला नव्हता कुठल्या रूममध्ये, तर तुम्हाला फ्रीजही मिळून येतो. तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता. हा ॲडेड ॲडव्हान्टेज तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. त्याच्यानंतर हा जो माझ्या मागे तुम्हाला लॉन दिसतोय, ह्या लॉनमध्येही तुम्ही तुमची ज्या छोट्या मोठ्या पार्टीज असतील, ॲनिव्हर्सरी, बर्थडेज असतील, त्या एन्जॉय करू शकता. खूप मस्त असं गार्डन आहे, चांगल्या रीतीने मेंटेन केलेलं आहे. फॅमिलीज आणि फ्रेंड्ससाठी तर 100% बेस्ट आहे. जर तुम्ही कॉर्पोरेट ग्रुप असेल तुमचा मोठा, तर त्याच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. तर आता पॅकेजबद्दल सांगायचं झालं तर वीकेंडचे जे चार्जेस आहेत ते 2500 फक्त स्टेचे चार्जेस आहेत. रूमचे चार्जेस आहेत. जे फूडचे चार्जेस असतील ते डिपेंड, तुम्ही काय ऑर्डर देता ते सेपरेट चार्जेस असतील. आणि वीकडेजचे जे चार्जेस आहेत ते 2000 पर नाईटचे चार्जेस आहेत. फक्त रूमचे चार्जेस, फूडचे चार्जेस वेगळे. आणि जर तुम्हाला ग्रुप बुकिंग करायची असेल तर त्या ग्रुप बुकिंगची सुविधाही इथे त्यांनी ठेवलेली आहे. तर पर पर्सन 1200 ते 1500 चार्जेस वेरीज करतात. तर या रीतीने तुम्ही जो मोठा ग्रुप असेल तर हे चार्जेस त्या ग्रुपसाठी आहेत. तर अशा रीतीने तुम्ही बुकिंग करू शकता. आणि जर तुम्ही जर मोठी तुमची फॅमिली असेल किंवा एक मोठं फंक्शन तुम्हाला इथे ऑर्गनाईज करायचं असेल तर हा पूर्ण रिसॉर्ट जर तुम्ही बुक केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे कन्सेशन देतील. तर त्याच्यासाठी तुम्ही त्यांना विचारू शकता आणि अजून जी काही चौकशी आहे ती पुढे करू शकता. तर त्यांचे जे मालक आहेत शरद पटेल, त्यांचा नंबर, त्यांचा फोन, पर्सनल फोन नंबर मी तुम्हाला जे डिस्क्रिप्शन आहे तिथे देणार आहे. तर तुम्ही त्यांच्याशी बोलून पुढची माहिती घेऊ शकता. आणि खूप चांगल्या रीतीने मेंटेन केलेली आणि ते रोजरोजचे काशेद आणि नागावचे जे कॉटेजेस आणि कंटाळवाणे बीच रिसॉर्ट्स आहेत तिथे न जाता इथे एका चांगल्या ठिकाणी आणि निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही आपलं बुकिंग करू शकता. फ्रेंड्स, हे आहे नांदा रिसॉर्टच्या मागेच असणारं गार्डन. खूप वेल मेंटेन्ड असणारं असं हे गार्डन आहे. तर बर्थडे पार्टी म्हणा किंवा एखादे छोटं फंक्शन असेल तर तुम्ही ह्या तुम्हाला ह्या गार्डनचा ॲक्सेस मिळू शकतो. म्हणजे जर तुम्ही पूर्ण रिसॉर्ट बुक केलं तर तुम्ही ह्या गार्डनचा ॲक्सेस घेऊन इथे तुमचं सेलिब्रेशन करू शकता. खूप मोठं असं गार्डन आहे आणि बऱ्यापैकी वेल मेंटेन्ड आहे. तर तुम्ही इथेही तो आनंद घेऊ शकता आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत एन्जॉय करू शकता आणि मजा करू शकता. तर ही ओव्हरऑल प्रॉपर्टी आहे. तर हा इथे त्यांचा किचन आहे आणि वरती जे दिसतंय ते आपण मगाशी ज्या रूम बघितला, हा टॉपचा जो प्रीमियम रूम मी तुम्हाला दाखवला हा रूम आहे. तर ही ओव्हरऑल प्रॉपर्टी आहे. तर ह्या इथे त्यांचा एक प्रॉपर असं रेस्टॉरंट पण आहे. जर तुम्ही इथे बुकिंग केली तर हे आहे इथे मिळणारं जेवण आणि जेवणाचे रेट्स काय काय मेन्यू आहे तो तुम्ही बघू शकता. व्हेज चिकन आणि फिश थाळी इथे मिळू शकते तुम्हाला. आणि सोबतच इथे तुम्हाला त्यांचा नंबरही मिळून येईल. तर तुम्हाला बुकिंग करायचं असेल किंवा एखाद वेळेस इथे जेवायला यायचं असेल तर ह्या नंबरवर कॉल करून तुम्ही ॲडव्हान्समध्ये त्यांना सांगू शकता. पेमेंटसाठी तुम्हाला जीपे आणि फोनपेचा ऑप्शनही इथे अवेलेबल आहे. तर तुमचं जी पेमेंट आहे ती खूप इझिली तुम्ही इथे करू शकता. माझं नाव रजनी प्रकाश जोशी. नंदाई विला हे लॉज मी 6 वर्षापासून सांभाळत आहे. परंतु काही कारणास्तव माझी मुलगी ज्योती पटेल आणि शरद पटेल यांच्याकडे आता मी ते सुपूर्त केले आहे. तेव्हा सर्व ऑनलाईन बुकिंग वगैरे सगळं ते पाहतात. मी इथे राहत असल्यामुळे जे काही जेवणाबद्दल कोणाला शंका असेल किंवा काय त्या मी इथे पाहते.
आमच्या इथे सर्व प्रकारचं फूड उत्तम, फिश ताजी, चिकन, बार्बेक्यू, व्हेजमधले व्हरायटी सर्व मिळतो. समुद्राजवळ असल्यामुळे फिश मच्छी खूप ताजी मिळत असेल ना, आणि साधे भडभडीत मासे आणि कोकणी स्टाईलचं जेवण, मालवणी स्टाईलचं जेवण, मालवणी स्टाईलचं आणि चुलीवरचं जेवण, चुलीवरचं जेवण, मोदक विशेष करून पुरणपोळी मोदक ही आमची खासियत आहे. मोदक पुरणपोळी हे जे स्पेशालिटी तुम्हाला इथे मिळून येत, जर तुम्ही मालवण किंवा कोकण ह्या रिजनमध्ये नसाल आणि तुम्हाला स्पेशली मालवण कोकणातले जे मोदक किंवा अजून काही डिशेस आहेत त्या ट्राय करायच्या असतील, घावणे वगैरे मिळतात, घावणे हे सगळे, हां, सोलकढी ह्या ज्या स्पेशल कोकणी किंवा मालवणी डिशेस आहेत त्या तुम्हाला ट्राय करायच्या असतील तरी तुम्ही इथे येऊ शकता. खास करून फॅमिलीसाठी इथे सेफ आहे, विशेष करून नुसता मुलींचा ग्रुप जरी आला तरी कोणत्याही प्रकारचा इथे धोका नाही आहे. मी खाली राहते त्यामुळे त्या बिंधासवरती एकट्या राहू शकतात, हे इथलं वैशिष्ट्य आहे या नंदाई विलाचं. सेफ्टी आणि सिक्युरिटीच्या हिशोबाने एक काही मनात शंका ठेवू नका, त्या ताई त्या आहेत आणि त्या सर्वपरीने तुमची मदत करण्यासाठी समर्थ आहेत आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. माझा सगळा स्टाफ एवढा उत्तम आहे की तो मी नसले तरी पण जेवढं मी असताना तुम्हाला जसं फॅसिलिटीज मिळतात त्याच फॅसिलिटी माझ्या पाठीमध्ये सुद्धा माझा स्टाफ तुम्हाला देतो आणि याची मी तुम्हाला खात्री देते. तर अगदी मनात काही शंका न ठेवता तुम्ही इथे नांदाईमध्ये बुकिंग करू शकता आणि सर्व परीने खूप उत्कृष्ट असं एक रिसॉर्ट आहे, इथे तुम्ही तुमचं बुकिंग करू शकता. तर इथे आलात, काशीतला आलात, तर मी म्हणेन की काशीतला त्याच त्याच रिसॉर्टला थांबण्यापेक्षा एक वेगळा अनुभव घेण्याची तुमची जर तयारी असेल तर नांदाईला नक्की बुकिंग करा आणि इथे आलात तर या ताईंना नक्की व्हिजिट करा. सगळे डिटेल्स, कॉन्टॅक्ट नंबर्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील, तर त्याच्या थ्रू तुम्ही इथे बुकिंग करू शकता. तर धन्यवाद सगळी माहिती दिल्याबद्दल आणि आय गेस तुम्ही असल्यामुळे फॅमिलीज आणि ज्या मुली पण असतील त्यांना खूप सेफ वाटेल आणि त्या खूप बिंदासपणे देऊ शकतात. तर थँक्यू वन्स अगेन. मगाशी मी जसं मेन्शन केलं की ही रोड टच प्रॉपर्टी आहे, तर हा रोड आहे जो मुरुडला जातो, तर इथून बऱ्याचशा एसटी किंवा ज्या रिक्षा आहेत त्या इथून जातात. तर तुम्ही तुमचं पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करूनही खूप इझिली इथे पोहोचू शकता. कार असेल तर वेल अँड गुड, जर नसेल तर पब्लिक ट्रान्सपोर्टने तुम्ही इथे पोहोचू शकता. तर हा मेन जो मुरुडला जाणारा हा रोड आहे आणि ह्याला लागूनच असणारी ही प्रॉपर्टी आहे नांदाई रिसॉर्ट. तर ओव्हरऑल खूप चांगली आणि खूप चांगल्या रीतीने मेंटेन केलेली ही प्रॉपर्टी आहे. तर तुम्ही आलात तर इथे नक्की बुकिंग करा. बुकिंगचे सगळे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील, प्लस या व्हिडिओमध्येही मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स दिल्या आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि इथे बुकिंग करायचं असेल तर त्या डिटेल्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. तर फ्रेंड्स, आय होप हा जो नांदाई कॉटेजचा हा जो ब्लॉग होता, एक स्पेशल ब्लॉग होता, हा तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओला स्पेशल म्हणण्याचं रिझन म्हणजे इथे मिळणारं उत्कृष्ट असं आदरातिथ्य आणि तितकं चविष्ट असं जेवण हे या कॉटेजचं वैशिष्ट्य म्हणता येईल. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीत तरी चालेल, पण हा एक जो स्पेशल व्हिडिओ आहे, ह्या अशा ज्या स्पेशल जागा आहेत त्या मॅक्सिमम लोकांपर्यंत पोचावा, हा पोचाव्या हाच माझा उद्देश आहे. तर हा उद्देश तुम्ही सफल कराल हीच अपेक्षा आहे. तर जसं मी म्हटलं, एखाद वेळेस सबस्क्राईब नाही केलं चॅनल तरी चालेल, हा जो व्हिडिओ आहे तो मॅक्सिमम लोकांपर्यंत पोचवा आणि ही जी जागा आहे ती सगळ्या लोकांपर्यंत पोचू दे. बरेचसे पर्यटक इथे येतील आणि इथली हे जी हॉस्पिटॅलिटी आहे, हे आदरातिथ्य आहे, ते एन्जॉय करतील. तर या रीतीने हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की हे शेअर करा व्हिडिओ आणि लोकांपर्यंत पोचू द्या. तोपर्यंत असेच काही नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव्ह लव्ह अँड एक्सप्लोर. बाय अँड टेक केअर गाईज.